जीवमासा गुंतला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मल्हार आणि अंतरा. सुहासिनी हे सगळे बसलेले असतात तेव्हा लगेच सुहासिनी मल्हारला म्हणते, मल्हार तुला एक सांगू का? मल्हार बोलतो, सांग ना आई, काय सांगायचं आहे तुला? तेवढ्यात सुहासिनी बोलते, बघा घरात जी पूजा ठेवलेली आहे ती पूजा तुम्ही दोघांनी मिळून करायची. तुम्ही दोघांनी पूजात बसायचं आणि काहीही झालं तरी त्यात तुमची गरज आहे आणि नवीन जोडपास पूजा करू शकते असं मला माहीत आहे. आणि कसंही असो तुम्हा दोघांनाही पूजा करायची आहे म्हणजे करायची आहे. आणि ही पूजा करून आपल्या घराची सुखशांतीसाठी देवाला नम्र विनंती करायची. कराल ना तुम्ही दोघे? असं सुहासिनी बोलू लागते. तेवढ्यामध्ये मल्हार विचारात पडलेला असतो. सुहासिनी बोलते, बोल ना मल्हार, कराल ना तुम्ही दोघं, अंतरा आणि तू, ही पूजा तुम्ही दोघांनी करायची, तुम्ही काही बोलत का नाही? तेवढ्यात अंतरा काकूंना बोलते, काकू हो बसू आम्ही या पूजाला, तुम्ही काळजी करू नका. आणि असंही पूजाच तर करायची आहे आणि पूजेला बसलं म्हणजे चांगलंही असतं, तसं भाग्य लागतं पूजेला बसायला. ही कुणी आपल्याला स्वतःहून म्हणते, स्वतःहून आपण कोणाला स्वतःहून म्हणत नाही त्याचमुळे आपण काळजी करायची नाही. काय हो मल्हार सर, बरोबर आहे ना? असं अंतरा बोलते. मल्हार फक्त पाहतच राहतो. तर इकडे सुहासिनी बोलते, अंतरा तू बरोबर म्हणतेस पण मल्हार काही बोलत नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं आहे की मल्हारच्या मनात दुसरंच काही चालू आहे. तर मल्हार आणि अंतरा म्हणतात, ओके ठीक आहे आई, तू काळजी करू नको, आम्ही बसू. मल्हार तिथून निघतो तेव्हा अंतरासुद्धा त्याच्या मागे जाते. आणि तेवढ्यात मल्हार दोघंही रूममध्ये जातात तेव्हा मल्हार अंतरावर ओरडू लागतो आणि तिला म्हणतो, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? तुझ्यामुळेच हे सगळं घडलं. तेवढ्यात अंतरा बोलते, मल्हार सर उगाच माझ्यावर नवे तसे आणि जुने तसे आरोप ओढू नका. कितीही काही झालं तर सत्य बदलत नसतं. आणि काय केलं आहे मी असं ज्यामुळे तुम्ही एवढं माझ्यावर ओरडतायत? मल्हार बोलतो, अच्छा काय केलं आहे म्हणजे तुला कसं माहीतच नाही? काय गरज होती तुला त्या रिक्षावाल्यांच्या अध्यक्ष बनण्याची, जग सभा करायची? तुला माहीत आहे का याच्यात किती मोठा धोका आहे? आणि तू जे करतेस ना त्यावर इमानदारी लागते, ते तुझ्यात नाही आहे. तेवढ्यात अंतरा बोलते, काय माझ्यात नाही आहे? तुम्हाला असं कसं वाटू शकतं? तुम्ही कोण असं वाटणार आहे आणि तुम्ही असं बोलणार आहे तरी कोण? कशामुळे तुम्ही हे बोलतायत त्याचं सिद्ध करा आधी, मग मी सांगते मी काय करलं आणि काय नाही ते. तर मल्हार बोलू लागतो, हो तेच, तुला कळत नाही ना कुठल्या गोष्टी कुठे करायच्या असतात, त्याचमुळे तू हे सगळं करत असते आणि तिथे मला नाक घसरावं लागतं. तुला काय वाटतं? मी खानविलकर आहे तर मी काहीही करू शकते, कोणासमोरही झोकू शकेल असं वाटतं का तुला? म्हणजे मी मदत करतो आहे तर त्यामुळे तुला असं वाटू लागतं आहे? तर अंतरा चिडते आणि म्हणते, मल्हार सर तुम्हाला कसं वाटत नाही? तुम्ही असा आरोप माझ्यावर कसं लावू शकता? तुम्हाला थोडं पण काही भान नाही आहे ह्या गोष्टीचा की आपण कुठे जातो आहे, कुठे बोलतो आहे, कोणाशी काय वाद साधतो आहे, काहीही नाही. तर अंतराला मल्हार बोलतो, हे बघ यापुढे जर तू असं केलंस तर तुझं मी कुठलंही गोष्ट ऐकून घेणार नाही आणि ना खपवून घेऊ शकतो, एवढं तू लक्षात ठेव. तर मल्हारला अंतरा बोलते, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी माझ्या जागेवर बरोबरच आहे. तुम्ही स्वतः काही करू शकत नाही तर दुसऱ्यांना सुद्धा नाही करू देणार का? आणि राहिली गोष्ट आपल्यामधली तर एक गोष्ट सांगते, तुम्हाला जर करायचं असलं तर तुम्ही करू शकता बिनधास्तपणे, नाहीतर हे आत्ता सोडून तुम्ही निघून जाऊ शकता, काही गरज नाही मला तुमच्यासोबतची. आणि मला जे करायचं मी एकटीने मी करू शकते, त्यामुळे तुमचं काही कारण नाही, त्यामुळे आता बघायचंच मला, मी पण हार मानणार नाही, हे काम पूर्णपणे मी करेलच आणि ते मी करूनच राहील. आणि ते जे काही आहे ते न्याय मिळवून तर मी देणारच आणि न्याय मिळायलाच पाहिजे, बिना न्याय मिळाल्याने हे सगळं होणार नाही, अशक्य आहे. तर मल्हार तिथून निघून जातो. तिकडून निघाल्यानंतर इकडे मल्हार बाहेर एकटा उभा असतो तेव्हा लगेच चित्रा तिथे येऊन उभी राहते. आणि उभी राहिल्यानंतर मल्हार राव म्हणतो, तू इथे काय करतेस? चित्रा बोलते, मल्हार हे काय तू टेन्शनमध्ये आहेस, मला दिसलं म्हणून मी आले. आणि काहीही झालं तरी आपण आपले लोक आहोत तर त्यामुळे माझं कर्तव्य आहेच की मी तुला बोलू शकते, तुझं दुःख विचारू शकते तुला आणि तूही माझ्याजवळ ते शेअर करू शकतो, त्यामुळे कुठलाही संबंध उरतच नाही यामध्ये, बरोबर ना? तर मल्हार बोलतो, ते पण आहे पण मी माझं दुःख कोणाला सांगू शकत नाही
आणि अंतरा जे करतेस ना त्या वाईट वाटते मला, तर मल्हार एवढं बोलून तिथूनही निघून जातो. तर इकडे चित्रा म्हणू लागते, कितीही काही केलं तरी पालथ्या घड्याळावर पाणीच आहे. यांचं भांडण नक्की होतं पण काहीही झालं तरी असं जोरदार काही होत नाही ज्यामुळे घरात बोंबाटा होईल. आता करणार तरी कोण, यांच्या टोक्यात काय शिरतं यांनाच माहीत. इकडे सकाळी उठल्यानंतर अंतरा आणि मल्हार लगेच पूजेत बसायला येतात आणि तिथे आल्यानंतर मल्हार अंतराला बोलतो, अंतरा चला आता पूजेला बसायची वेळ झालेली आहे, आपल्याला पूजेला बसायचं आहे आणि आपण पूजेला बसल्यानंतर आईलाही आनंद होईल आणि घराच्या सुखशांतीसाठीसुद्धा आपण प्रार्थना करू. तर तेवढ्यात अंतराही बोलते, हो बरोबर बोललात मल्हार सर, मला तर खूप आनंद होत होता. काल रात्रीपासून मला असं वाटायचं की आता पूजेला केव्हा बसायचं आणि केव्हा नाही असं मला वाटू लागलं होतं. तर सुहासिनी खूप खुश होते. इकडे अंतरा आणि मल्हार लगेचच पूजेला बसतात. आजच्या भागात एवढंच. चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, घंटी वाजवणं विसरू नका आणि तुमच्या कमेंट तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट टाकू तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांनाच मिळेल. आजच्या भागात फक्त एवढंच. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, घंटी वाजवणं विसरू नका आणि तुमच्या कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन अपडेट टाकू तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांनाच मिळेल.